नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मी शेवभाजी बनवते, तर ती भाजी किंवा त्याचा कट बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला आधी आपण बनवून घेऊयात। तर एक चमचाभर तेल घालते मी पॅनमध्ये, त्यामध्ये साधारण ओबडधोबड चिरलेला कांदा, दोन मोठे कांदे घेतलेत मी चिरून, लसूण 4 ते 5 पाकळ्या आणि थोडं आलं। आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला की यामध्ये टोमॅटो घालायचं बारीक चिरलेलं, हे परतून घ्यायचं। आता इथे माझ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आहे जे मी आधीच भाजून घेतलं होतं। माझ्याकडे घरात भाजलेलं खोबरं असतं, किसून भाजून ठेवते मी, कारण ते ऐनवेळेस काही भाजी वगैरे करायला उपयोगी पडतं। घरातल्या रोजच्या वापरायच्या वस्तू जसं की रवा आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, हा मी बऱ्यापैकी एक थोड्या क्वांटिटीमध्ये करून ठेवते, त्यामुळे ऐनवेळेस गडबड नाही होत। तुमच्याकडे जर खोबरं भाजलेलं नसेल तर जेव्हा तुम्ही कांदा परतता तेव्हाच त्या कांद्यामध्ये खोबरं पण घालू शकता, म्हणजे कांद्याबरोबर खोबरंही भाजून निघतं। आता तुम्ही जर पहिल्यांदाच हे माझं यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर तुमच्या माहितीसाठी तुम्ही हे माझं यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता। त्यामुळे काय होईल, बऱ्याचशा म्हणजे मला असं कमेंट येतात, मेसेज येतात की मधुरा तू रेसिपीज अपलोड का नाही करत आहेस। तर इनफॅक्ट मी वीकली 4 रेसिपीज अपलोड करत असते। तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही या माझ्या नवनवीन रेसिपीज ज्या मी अपलोड करत असते त्या मिस नाही करणार। टोमॅटो या ठिकाणी व्यवस्थित परतलं आहे आणि छान असं मऊसूत झालं आहे, कांद्यामध्ये व्यवस्थित ब्लेंड झालं आहे। तर गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण कांदा टोमॅटो घालून घेऊयात परतलेले। आता बऱ्याचदा या वाटणातच मसाले घातले जातात जसं की गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला, पण त्यामुळे काय होतं की मसाल्यांची चव थोडीशी डायल्यूट होते कारण आपण त्यामध्ये पाणी पण घालत असतो। ते टाळण्यासाठी मी आधी प्लेन वाटण करून घेते आणि मग नंतर ग्रेव्ही जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते मसाले त्यामध्ये ॲड करतो। आता हे आपण बारीक फिरवून घेऊयात, कमीत कमी पाणी घालून याची पेस्ट करायची। वाटण या ठिकाणी तयार आहे। मी वाटण करताना अजिबात पाणी घातलं नाही आहे कारण हे जे वाटण आपण खूप पातळ केलं आणि गरम तेलामध्ये आपण ते परतत असतो त्याचे सगळे शिंतोडे उडतात गॅसवर आणि अंगावर, ते टाळण्यासाठी मी पाणी नाही घालत वाटणात कधीच। आणि तेलही खूप तापवून नाही घ्यायचं, हा मसाला जेव्हा आपण तेलात सोडतो नाहीतर ते खूप असं तेल अंगावर येतं। तेल मी इथे 2 चमचे घेतलं आहे, थोडंसं तेल आपल्याला जास्त लागतं। हा मसाला तेलामध्ये मिसळून घेऊयात व्यवस्थित। व्यवस्थित हे मिसळून झालं की यामध्ये 1 मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घालते, बाकी कुठलाच मसाला यामध्ये मी घालत नाही, त्यामुळे मी थोडा जास्त कांदा लसूण मसाला वापरते या ठिकाणी। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला घालू शकता आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखटही घालू शकता रंगासाठी आणि चवीसाठी। आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे आणि मस्तपैकी याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे, तर यामध्ये मी गरम पाणी घालते आहे, त्याचं कारण असं आहे हा मसाला जो आपण तेलामध्ये परतत असतो त्याचं टेम्परेचर जास्त असतं, त्यामध्ये आपण जर थंड पाणी घातलं तर त्याची चव थोडीशी उतरते। ते टाळण्यासाठी पाणी मी थोडंसं गरम घालते ग्रेव्हीच्या भाज्यांना। हां, भारी दिसतं एकदम। आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं,
आणि 7 ते 8 मिनिट मस्त दणकून उकळून घ्यायची ही भाजी किंवा करी किंवा कट रस्सा. आणि तुम्हाला हवं तसं हे तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता. मी थोडंसं पातळ ठेवते कारण नंतर आपण यामध्ये शेव घालतो. जसतशी शेव घालतो तसतसं त्याचा कट ॲब्झॉर्ब होतो, त्यामुळे मी शक्यतो थोडंसं पातळ करते हा रस्सा. आणि या ठिकाणी 10 मिनिट मी हा कट मस्त उकळवून घेतला. गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता रंग आणि टेक्स्चर जबरदस्त आलं आहे. आता आपण हे सर्व कसं करायचं ते बघूयात. तर हे सर्व करताना किंवा वाढताना म्हणजे जेव्हा तुम्हाला खायचं तेव्हाच हे सर्व करायचं. खूप आधी ही डिश बनवून नाही ठेवायची किंवा असेंबल नाही करायची. तर पसरट आणि थोडीशी खोलगट डिश घ्यायची, त्यामध्ये ही तर्री घालायची, हा रस्सा घालून घ्यायचा मस्त बघी. अर्धी डिश भरून आधी घालायचं. त्यानंतर इथे माझ्याकडे हे शेव आहे, भावनगरी शेव याला म्हणतात. बाजारातून विकत आणली, घरी बनवलेली नाही आहे, आरामशीर कुठल्याही दुकानात मिळतं. तर हे शेव घालायची भरपूर आणि पुन्हा थोडीशी तर्री. वा वा क्या बात है. इथे मी ताट बनवून तयार करून ठेवलं आहे. तर शेवपाव सर्वसाधारणपणे ब्रेड स्लाईसबरोबर खूप छान लागतो. बाजूला कांदा आहे, थोडी कोथिंबीर आहे, थोडी शेव आहे आणि कटही तुम्ही वाटीमध्ये ठेवू शकता. खूप जबरदस्त लागते ही शेव भाजी. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चमचमीत चटपटीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.